जीव हवाए उड़ा जा नेत्रा मुधोल कर जा ज्या माणसाला टपकं आहे त्याच्यात तुम्ही इन्वॉल्व होऊ नका. ती सुपारी बाहेरच्या एका माणसाला आणि त्या बाहेरच्या माणसाला असं सांगा की सुपारी सत्तेत मुधोळ करतात झाली आणि तो बाहेरचा माणूस पकडला जाईल याचा बंदोबस्त करा. म्हणजे जाणार जाईल, अडकणार अडकेल आणि फाट सत्तेजित मुधोळकरच्या गळ्यात पडेल. गौरांग, माझा ना सकाळपासून उजवा डोळा फडफडतोय, काय शुभ असतं का अशुभ असतं? नेत्रा, तू कुठे या बंधात पडते? चल उशीर होतो आपल्याला, चल चल चल. प्रॉब्लेम नाही ना होणार? काय चल, काय नाही होणार. हॅलो दादा, हे दोघे निघालेत, लाल कलरची गाडी आहे. सावर स्वतःला आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांना आपली सोबत सोडून जाणं किती त्रासदायक असतं मी समजू शकते. आपण काही नाही करू शकत, आपल्या हातात काही नसतं का? तुझ्याबद्दल सगळं ऐकून ते जीव तुटत होता माझा. कोर्टाच्या तारखांना येणंही अवॉइड केलं मी, पण मला तुझी खूप गरज होती काकू. खूप एकटी पडले होते. म्हणजे रे काय बोलतेस तू? मी आणि काका तुझ्याच बरोबर आहोत ना ग? तुझ्यातच जीव गुंतला असतो ना आमचा. असं काही होईल स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं का? एकाच वेळेस दोन संसार उद्ध्वस्त होणं असं एवढं खूप कठीण आहे. म्हणजे सुहास पण खूप डिप्रेशन मध्ये गेलाय. त्याचाही विश्वासघात झालाच आहे ना. काय बोलायचं काय नाही बोलायचं काही कळतच नाही का? क्षणार्धात होत्याच नव्हतं झालंय. US ला जायचं म्हणत होता, तिथं राहून तरी काय करणार?
सगळ्या आठवणी हैराण करणार त्यापेक्षा इकडनं निघून गेलेलं बरं म्हणाला. वेळेत आलीस एकदम. जेवण रेडी आहे, बाहेर जाऊन बस. जा, चाखल देतो थोडा. जा. प्रियाचं काय केलंयस काल? झालं, तुझ्यापर्यंत आलं. प्रश्नाला प्रतिप्रश्नाने उत्तर द्यायचं नाही, तुझा नियम आहे ना असा. खेळणे की चीज मीठ दे. मीठ दिल्यानंतर सांगणार आहेस का? प्रियाला मी माझ्या जादूच्या टोपीत भरलं, त्याच्यावर जादूची कांडी फिरवली, तिचा ससा केला आणि दिलं पाठवून जंगलात. सांगा. कथा अशी आहे महाराजा की खरंच तुम्हाला अजूनही कळलेलं नाहीये सत्यजित, कधी कधी इतका हळवा होतोस आणि कधी कधी इतका कठोर. लाडोबांचे लाड आणि वेडोबांना झोल हा जुना नियम आहे. पण सत्यजित ती प्रेग्नंट आहे. या गोष्टीची तिला सोडून जगात सगळ्यांना काळजी. त्या हलकट बाईला तिचं बाळ म्हणजे तिच्या पोटात वाढणारा एक ट्यूमर वाटतो. माझं काळीच खरंच तुटतं त्या बाळासाठी. बट देर इज नथिंग आय कॅन डू. त्या बाळाची काळजी वाटते म्हणून मी प्रियाला एक सुचव. शक्य झालं तर प्रियाला तुझ्या नजरेच्या टप्प्यात ठेव. बाकी काही नाही, आपल्याला निदान हे तरी कळेल ते बाळ या जगात सुखरूप आलंय की नाही. आणि नंतर? नंतर काय? जन्माला घालतानाच तो प्रत्येकाचं नशीब लिहून पाठवतो. त्या बाळाच्या नशिबात जर प्रेम लिहिलेलं असेलच तर ते त्याला मिळेलच. जन्म देणारी आई सुद्धा ते हिरावू शकणार नाही. बघतो. हॅलो मुतळकर. कोण बोलतोय? तुमच्या भावाच्या बायकोचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव धोक्यात आहे. हॅलो कोण बोलताय? वाचवू शकाल तर वाचवा, वेळ फार कमी आहे. एक दोन साडे मध्ये तीन. हॅलो हॅलो सत्यजित. सत्यजित काय झालंय, कुठे चाललायस, काहीतरी सांगून जा. तुझं नेत्र आणि गौरांग कुठे गेलेत? दादा काय झालंय? कुठे गेलेत ते दोघ? गौरांग दादा नेत्राला घेऊन चेकअप साठी गेलेत आणि त्याआधी ते शंकराच्या देवळात जाणार होते. म्हणजे जिथे नेहमी आई जाते ते? हो, पण एक नानी येते तुझ्या बरोबर. नाही, यु आर नॉट कमिंग एनिवेअर, कळलं? शट अप. आणि मंजुषा, मी घरात येईपर्यंत सगळी दारं खिडक्या लॉक करायची, कोणालाही आत घ्यायचं नाही, कळलं? मी नेत्रा आणि गौरांगला घेऊन घरी आलो कीच दार उघडायचं, कोणासाठी दार उघडायचं नाही, घरातून कोणीही बाहेर जायचं नाही, कोणीच नाही.
जा. नेत्राला घेऊन ताबडतोब इथं जा दादा. पण ही डिस्कशन करण्याची वेळ गौरांग. ऍडव्होकेट महावय, कुठे डिप्रेस का दिसताय तुम्ही? कसला डिप्रेशन आलाय? काय मी डिप्रेस?
हो तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय की तुला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय एवढं? केसच तर काय टेन्शन घ्यायचं बाबा, केसचा निकाल काय लागणार आहे ते ऑलमोस्ट माहितीच आहे ना. काय ना किरण, नेहमीच कासवत जिंकेल असं तर नाही होऊ शकत ना. आणि सतत झोपून राहिलास असा काही खुळा नाही. आपल्या झोपण्याचा मोह जर त्याने आवरला तर काय होऊ शकतं हे मी तुला सांगायची गरज नाही. हो पण अगदी एंड पॉइंटला आल्यावर डोळे उघडण्यात काय फायदा आहे? हॅलो, केसचा निकाल लागायचा आहे अजून. ओ माय गॉड, आय एम इम्प्रेस्ड. म्हणजे अजूनही तुला या केस मधनं होप्स आहे? माय गुड, तसंही लढाई संपेपर्यंत शस्त्र टाकायची नसतातच. कसं आहे ना बाबा, तुझे बरेचसे सैनिक हे जायबंदी झालेत किंवा फितूर झाले. सो फितूर जे झाले त्यांच्याबद्दल मला चिंता नाही. मला मला खरं नवल वाटतंय की या प्रियाची साक्ष कशी काय फिरली. गोड मागवायचं म्हणजे काही स्वीट मागवू का? कसं आहे या केसच्या कडवटपणामुळे तुझं तोंडही कडू झालं असेल. म्हणजे माझेच शब्द तुम्हाला परत देतेस ना, हमारी बिल्ली हमी से मिया. पण किरण एक लक्षात ठेव, दिस इज नॉट द एंड, वी हॅव टू गो माइल्स अहेड बेबी. हॅलो, बोलते काय? कधी? एनिवे हो ओके ओके, मी येते मी येते. ओके थँक्यू, मला जायचंय, मी तुला सांगते. सॉरी, बाय. काय इंग्लिश लिहिता तो? शे मालक मालक मालक, काय उघडताय सगळे? कशाला उघडता तुम्ही? तुम्हाला एवढं कळत आहे आम्ही धनस्थ आहोत, आम्ही चिंतन करतो तांबडे बाबा, इतकं बेजबाबदारपणे वागताय तुम्ही. इतके वर्ष आमच्या सेवेत असून तुम्हाला साधे साधे गोष्टी कळत नाही. बोला. मला चुकलं, पण बातमीच अशी आहे ना की जी तुमच्या कानावर घातल्याशिवाय मला चैन पडली नसती. बोला बोला संख्या, लवकर बोला बोला संख्या. तुम्ही फार वेळ घेता बोलायला, तुम्हाला 50 वेळा बोला म्हणण्याशिवाय तुम्ही बोलत आहे, तुम्हाला सवय लागली. बोला बोला इतकं बोला संख्या. मालक मालक, हर चौकात त्या अजय रावचा कोतळा बाहेर काढला मुतळ करा ना. या शपथ घ्या, तांबडे बाबांची शपथ. तांबडे बाबांची शपथ? हा होय. मला इतकंच नाही तर तो मुदळकर स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला. मस्त सगळे, या शतकातली सगळ्यात महत्वाची सगळ्यात आनंदी बातमी तुम्ही दिली. या बदल्यात मी तुम्हाला एखादा सोन्याचा किंवा मोत्याचा हार देऊ शकलो असतो, पण आपल्या सहकार्यांना मोह मायापासून दूर ठेवा अशी तांबडे बाबांची शिकवण आहे, त्यावर आम्ही देत नाही तुम्हाला काही. पण मालक, हे आपले अजयराव. आपले अजयराव राजाला त्याच राज्य राखायचं असेल ना कायमच, तर आपल्या काही सख्यांचे बळी हे द्यावेच लागतात. असे राखाय ते राज्य तिन्ही काळी, द्यावे लागती आपले काही सखे बळी. तांबडे बाबाने युद्ध नीती खंड 2 पृष्ठ क्रमांक 523 वाचा. मालक काही म्हणा, तांबडे बाबांच्या कृपेनं जे काय होत ते तुमच्या मनासारखं होत. होणार आमच्याच मनासारखं होणार, आम्ही त्यांची एवढी करुणा भागतो का नाही होणार आमच्या मनासारखं. पण आम्हाला एवढं नाही पाहिजे, आम्हाला एवढ्यावर आमचं समाधान होणार नाही. आम्हाला त्याला चारही मुंड्यात चित करायचंय सगळे. म्हणजे समजलं नाही? मला समजलंच नाही, तुमचा अभ्यासच नाही, तुमचं चिंतनच नाही. तुमचं चिंतन कमी पडतंय सगळे, तुमचं चिंतन कमी पडतंय. तुमचं चिंतन व्यवस्थित असतं, तुम्ही म्हटले असते आपले अजयराव मेले आपल्या तिकडे या. तर आणखी एक महत्वाची कामगिरी सोपवायची, ही मात्र चोख बजावा तुम्ही इकडे या. Thank you.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केलं. देवा, सत्यजितच्या हातून खून झालाय त्याचा. सत्यजित स्वतःहून पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी स्वतःला सरेंडर केलं. ऍडव्होकेट किरण सुद्धा आहेत पोलीस स्टेशनला. त्या जामिनासाठी खटपट करतायत पण शक्यता कमी आहे. अरे पण त्या लोकांनी नेत्रांनी गौरांवर जीवघेणा हल्ला केलता म्हणून तर सत्यानं जी कोर्टात खुनाची केस उभी राहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतीलच. आणि ऍडव्होकेट किरण सुद्धा बोलले की सत्यजितला जन्मठेप होणार नाही पण एक मिनिट. जन्मठेप होणार नाही म्हणजे तू काय बोलतोस? तुला कळतंय व्यंग? दादा जर का एक दिवस तुझा जेल मध्ये राहिला ना तर मंजुषा ते आता होणारच आहे. स्वर्गातून देव जरी आला ना तरी ते टळू शकणार नाही. फक्त आता कमीत कमी शिक्षा कशी तेवढं बघायचं.